खासदार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींबद्दल अवमानजनक वक्तव्य करून 2 दिवस उलटले तरी अजूनही या वक्तव्याबद्दल कोल्हापूरकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील नागरिकांनी एकत्र येत खासदार संजय मंडलिकांच्या शाहू महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध केला. खासदार मंडलिकांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अन्यथा त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. खासदार मंडलिकांनी महाराजांवर व्यक्तिगत टीका करण्याअगोदर आपण स्वतः जनतेसाठी काय कामं केलीत याचा विचार करावा अशा शब्दात इथल्या महिलांनी त्यांना सुनावलं. मला असं वाटतं जर निवडणूक लढवायची आहे ते स्वतःच्या विकास कामावर त्यांनी लढवावी. एकमेकांबद्दल असं वाईट टिप्पणी करण्यापेक्षा स्वतःच्या विकास कामांची बोलणी करून त्याच्यावर निवडणूक जिंकावी असं माझं म्हणणं आहे. दुसऱ्यांना बोलण्याआधी आपला विचार करा. आपण काय केले 5 वर्षात? शाहू महाराजांना बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे. स्वतःच आपण काही केलेलं नाही तर दुसऱ्याच्यावर टीका करू नये. त्यानंतर आपले जे खासदार होते मंडलिक साहेब त्यांनी आपले तर कोणतीच विकास कामे केलेली नाही आहेत. या निदर्शनांमध्ये सुभाष शेटे, युवराज तेली, अभिजित चव्हाण, सदाशिव कांबळे, राजू नाळे, आकाश भोसले, सागर दळवी, विद्या तेली, अनिता पाटील, पूनम पाटील, रेखा पाटील, मनीषा कुंभार, सुनीता रावण, कोमल खेतल, योगिता चव्हाण, वैशाली खेतल, कविता पोवार, रंजना खोत, सरस्वती हजारे, छाया डंबे, सुगंधा अवधी, श्रीमती कुरणे, स्नेहल शिंदे, अस्मिता कांबळे, उषा चुडेकर, सुनीता सुतार, साईराज घावरे, सार्थक पाटील, अमित दळवी, प्रथमेश पाटील, अमर सुतार, सागर पाटील, गणेश पाटील यांच्यासह क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील नागरिक सहभागी झाले होते.